वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई करावी. भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजूळ यांनी जिल्हा प्रशासनाकडे ही मागणी केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. द्राक्षबागा, आंबा आणि चिकूबागांसह अन्य फळबागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बातमी आपण पाहतोय जालन्यामधून. अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत. गौरव, आपण पाहतोय काही दिवसांपासून गारपीट आणि वादळी वारा यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होत आहे. शेतीचं नुकसान भरपाईचे पंचनामे कधीपर्यंत होत आहेत, काय आवाहन करण्यात आलंय प्रशासनाकडून? खरं श्रद्धा, जालना जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि तुफान गारपिटीचं थैमान पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन, जाफराबाद त्याचबरोबर जालना तालुक्यात देखील तुफान गारपिटी आणि अवकाळी पावसाचा शेती पिकांना, फळबागांना मोठा फटका बसला आहे. भोकरदन तालुक्यातील केदारखेडा असेल, टिपोरा बाजार असेल, देळेगव्हाण असेल, या ठिकाणी उन्हाळी बाजरी आणि कांद्याची पिकं जी आहे ती आडवी झाली आहे. जालना तालुक्यात जालना जिल्ह्याचा हब म्हणून ओळखला जाणारा कडवंची या भागाला द्राक्ष बागांना चांगला फटका बसलेला आहे. द्राक्षबाग देखील द्राक्षबागांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आता तरी आमच्या नुकसानीची शासनाने लवकरात लवकर पाहणी करावी आणि नुकसान भरपाई आम्हाला लवकरात लवकर मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये पाणी टंचाई असेल, चारा टंचाई असेल ही जिल्हाभरात जाणवायला सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी पहिलेच संकटात सापडलेला आहे. त्यात काल आणि परवा झालेल्या अवकाळी पाऊस आणि तुफान गारपिटीमुळे बळीराजा पुन्हा एकदा मेटाकुटीला आलेला आहे. बळीराजासमोर नवीन संकट उभं राहिलेलं आहे. आमच्या नुकसानीची लवकरात लवकर पाहणी करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बळीराजा करताना पाहायला मिळत आहे. श्रद्धा, नक्कीच गौरव, आपण पाहतोय प्रशासनाने पंचनामे करून लवकर नुकसान भरपाई करावी अशी आशा. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर भाजप किसान मोर्चाने नुकसान भरपाई करून देण्याची मागणी केलेली आहे. विदर्भामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि विदर्भातल्या सगळ्याच जिल्ह्यांना येलो अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे. हे दृश्य आपण पाहतोय गारपिटीची. शेतामध्ये गारपीट पडल्यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे भरून द्या आणि नुकसान भरून द्या अशी मागणी आता हे शेतकरी करतायत.